कहीं तेरे जैसा कोई नहीं, मैं गाया जहां भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ मुझको तड़पा दिलाती, सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही, मां तुझे सलाम, मां तुझे सलाम, बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी। नमस्कार मंडळी, आज रविवार आणि आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील अगदी शिवनेरी किल्ल्याच्या लगत असलेल्या चावण किल्ल्याला भेट देण्यासाठी। मराठेशाहीचं अस्तित्व निर्माण करणारे म्हणजेच किल्ले, याच किल्ल्याच्या जोरावर आपले साम्राज्य स्थापन करून स्वराज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे म्हणजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज होय। सह्याद्रीच्या निदड्या छातीवर या मातीत जन्माला आला तोच हा माझा रयतेचा राजा। माझा मावळा बलदंड व बळकट होऊन शत्रूला आपल्या कर्तृत्वाने घाम फोडून त्याला धडा शिकवेन व शंभराच्या बरोबर एक असा ठरेल अशी ताकद निर्माण केलेला तो मावळा म्हणजे या सह्याद्रीचा मातीतला। किल्ले चावंड उर्प पर्वतगड, उर्प प्रसन्नगड अशी कित्येक नावे असलेला किल्ला चावंड। चावंड किल्ल्याच्या शिखरावरून किल्ले शिवनेरी, जीवधन, निमगिरी, हडसर आणि सिंदोळा किल्ल्याचे मनमोहक असे दर्शन होते। जुन्नर तालुक्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात किल्ले आहेत। जुन्नर पासून चावंड किल्ला हा अगदी 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तेही चावंड गावाच्या पायथ्याशी। चावंड किल्ल्याच्या निर्मितीचा इतिहास पाहता सातवाहन काळात आपणास जावे लागते। सातवाहन राजे म्हणजे महाराष्ट्रातील पहिले राजघराणे। इतिहासात खोलवर डोकावले असता आपल्याला 2000 वर्षापूर्वी सातवाहनाच्या राजाचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यामधील शिलालेखात आढळतो। सातवाहन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला। चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने गडावरील एकाच ठिकाणी असलेल्या सात पाण्याच्या टाक्याचा संबंध सप्त मातृकांशी जोडला आहे। चुंड हे निजामशाही आमदानीतील नाव आहे, तर प्रसन्नगड हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले किल्ल्याचे नाव। आज रोजी आम्हास ही लोखंडी ग्रिल बांधलेली असतानाही या अवघड पायऱ्या चढणे कठीण जात होते। ज्या ठिकाणी आम्ही किल्ला चढण्यास सुरुवात केला तिथून 300 पायऱ्या चढून वर आल्यानंतर कातळात खडकात खोदलेल्या अरुंद अशा लहान पायऱ्या, पूर्वी कदाचित याच वाटेने मावळे वर खाली करत होते, मात्र आज रोजी त्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स बांधण्यात आलेले आहेत।
तरीही त्याचा आधार घेऊन वर चढत असताना वाटणारा अनुभव तो थरारकच. या ठिकाणाहून वर जाणे तसेच खाली उतरणे म्हणजे थोडे जिकरीचे. हा अनुभव आपण नक्की घ्या. चावण किल्ल्याचा अगदी थोडासा अलीकडचा इतिहास पडताळून पाहता म्हणजे इंग्रजांच्या काळातील इतिहास पाहता 1 मे 1818 रोजी इंग्रजांनी चावण किल्ल्यावर हल्ला केला आणि येथील पायऱ्या उद्ध्वस्त केल्या. त्यासाठी इंग्रजांनी जागोजागी सुरुंग लावल्याच्या खुणा आपणास आजही पायऱ्या चढताना दिसून येतात. साधारणतः 15 पायऱ्या चढून गेल्यावर कोणा एका दुर्गप्रेमीने खोबणीत आधारासाठी पुरलेली निखामी तोफ दिसून येते. मात्र आता ही तोफ त्या ठिकाणी काढण्यात आली असून त्याचे सुंदर अशा ठिकाणी प्रदर्शन मांडण्यात आलेले आहे. जवळपास आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत. चावंड किल्ल्याचा दरवाजा हा दक्षिणाभिमुखी असून त्यास लोखंडी खांबाचा आधार देण्यात आलेला आहे. दरवाजाची उजवी बाजू म्हणजे एक अखंड असा तासलेला कातळ. दरवाजाच्या दगडी कमानीवर 2 गणपती कोरलेले आहेत. दरवाजाच्या वरील बाजूस मारगिरीसाठी असलेल्या जंग्या तसेच दरवाजा समोरील भागात लक्ष ठेवण्यासाठी झरोका दिसून येतो. दरवाजावरील गणेशला वंदन करून आम्ही किल्ल्यात प्रवेश केला असता काही पायऱ्या चढाव्या लागतात.
सोफेपासून पुढे काही पायऱ्या वर चढून येताच आपणास सर्वात प्रथम दर्शन होते ते पडलेल्या वाड्याच्या अवशेषाचे. आपण आता वाड्याच्या पुढे आलो आहोत. या ठिकाणी जलपर्णी आणि भग्न अवस्थेत पडलेले शंकराचे पिंड असलेले शंकराच्या मंदिराचे दर्शन होते. सध्या पावसाळा आहे, किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे, तसेच सोनकीची व इतरही फुले आपले दर्शन देतात. चावंड किल्ला हा समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर व 85 एकर परिसरामध्ये पसरलेला आहे. आजही किल्ल्यावर 6 बुरुज शिल्लक आहेत. हेच ते भग्नावस्थेतील शंकराचे मंदिर. या मंदिरापासून आपण बाहेर आल्यानंतर आपणास डावीकडे 7 पाण्याच्या टाक्या आहेत त्या भागाकडे जाता येते. आम्ही शंकराच्या मंदिराचे दर्शन घेतले, तसेच या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूस सप्तामृका नावाचे ठिकाण असून या ठिकाणी 7 पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच याच ठिकाणाहून उजवीकडे गेल्यानंतर उंच टेकडीवर म्हणजे गडाच्या टेकडीवर बाले किल्ल्याकडे जात असताना उंचावरती चामुंडा मातेचे मंदिर आहे. पावसाळा असल्यामुळे गडावर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. हेच ते 7 टाक्याचे असलेले सप्तामृका. जुने व प्राचीन पावसाळा असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी दिसत होते. आम्ही सप्त मातृका पाहून या मोठ्या वाढलेल्या गवतातून पायवाट शोधत बाहेर निघालो. रिमझिम आता पाऊस सुरू होता. धुके येत होते, जात होते. वरती मोठ्या प्रमाणात काळे ढग जमलेले होते. समोर दिसते ती टेकडी. बाले किल्ल्यावर गडदेवता चामुंडा देवीचे नव्याने बांधलेले लहानसे मंदिर आहे. मंदिरासमोर लहानशी दगडी दीपमाळा आहे. मंदिरातील मूर्ती अलीकडे काळातील वाटते. या मंदिराच्या आवारात जुन्या कोरीव मंदिराचे अवशेष सर्वत्र विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. मंदिराच्या आवारात उभे राहिले असता माचीवरील सर्व अवशेष नजरेस पडतात, तसेच किल्ल्याचा संपूर्ण परिसर नजरेस भरतो. आम्ही परतीचा निर्णय घेतला, कारण आम्हास इथून जवळच असलेले जीवधन किल्ला व नाणेखिंड घाट या ठिकाणी भेट द्यायची होती. मोठा जोराचा पाऊस पडेल अशी शक्यता वाटत होती. मान्सूनमुळे निसर्ग हिरवाईने नटला होता. वेळोवेळी धुके येत होते व जात होते, त्यामुळे वातावरणामध्ये एकदम प्रसन्नता वाटत होती.
ज्या पद्धतीने आम्ही थ्रिल अनुभवून वर चढून आलो होतो तोच अनुभव आता उतरतानाही परत घ्यायचा होता. किल्ल्यावरील सावंड उर्फ प्रसन्नगडाला सातवाहन, पहामणी, निजामशाही, आदिलशाही, मुघल, मराठे, पेशवे व इंग्रज असा मोठा व प्राचीन इतिहास लाभलेला आहे. नाणेघाटातून येणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली. सन 1485 मध्ये पहामणी साम्राज्याच्या अस्तानंतर निजामशाही स्थापन करणाऱ्या मलिक अहमदने उत्तर कोकण व पुणे प्रांतावर कब्जा मिळवला. मलिक अहमद पुढे काही किल्ले शरण गेले नव्हते. ते किल्ले म्हणजे सावंड, लोहगड, तुंग, तिकोणा, कोंडाणा, पुरंदर, जीवधन हे सर्व किल्ले त्याने आपल्या ताब्यात घेतले. 1487 मध्ये निजामशाह मलिक अहमदने पुणे प्रांतातील जे किल्ले जिंकले त्यात सावंडचे नाव आहे. या किल्ल्यातही भरपूर लूट त्याच्या हाती आली. शिवनेरी किल्ला जिंकल्यावर मात्र मलिक अहमदने झुंड किल्ल्याची व्यवस्था आपल्या एका सरदारच्या हाती सोपून लोहगडकडे मोर्चा वळविला होता. इसवी सन 1565 ते 1588 दरम्यान मुर्तुजा निजामशहाच्या कारकिर्दीत त्याचा वजीर खाने खानान मौलाना हसन तब्रीजी याला या सावंड किल्ल्यावर कैद खान्यात ठेवण्यात आले होते अशा इतिहासात नोंदी आढळून येतात. पुढे चंगी खानाच्या मध्यस्थीने त्या वजीराची सुटका करण्यात आली. मुर्तुजा निजामशहाचा आणखी एक वजीर आसद खान हा देखील या किल्ल्यावर बरीच वर्ष कैदेत होता. शिवकाळात सावंड किल्ल्याबद्दलचा उल्लेख पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानम या संस्कृत काव्यग्रंथात मिळतो. या काव्यग्रंथाचा कर्ता कवी जयराम पिंडे तंजावरच्या वेंकोजीराजे भोसले यांना शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशहांचे कोणकोणते किल्ले कसे जिंकले याचे वर्णन करताना ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील 37व्या श्लोकात चावंड किल्ल्याचा उल्लेख करतात. चामुंडगिरी म्हणजे चावंड, हरिश्चंद्रगड, महिषगड, हडसर हे किल्ले शिवाजी महाराजांनी निकराने लढून जिंकून घेतले. मे 1672 मध्ये शिवाजी महाराजांनी चामुंडगड किल्ला जिंकला व त्याचे प्रसन्नगड असे नाव ठेवले अशा नोंदी आढळतात. इसवी सन 1694 मध्ये औरंगजेब स्वराज्य जिंकण्यासाठी दक्षिणेत आला असता छत्रपती राजारामाच्या काळात त्यांच्या फौजेने हा किल्ला जिंकला व सुरत सिंग गौड याला किल्लेदार म्हणून नेमले. पण तो तिथे येऊन पोहोचण्यापूर्वीच मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. पेशवे काळात किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. इसवी सन 1785-86 मध्ये माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत पेशव्यांचा कैदखाना याच चावंडगडावर असल्याचा उल्लेख आढळून येतो. 25 एप्रिल 1818 इंग्रजांनी जुन्नर ताब्यात घेऊन सैन्याची एक तुकडी चावंडला पाठवली व 2 मे 1818 इंग्रजांनी चावंडच्या किल्लेदाराला किल्ला इंग्रजाच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला. पण मराठ्याच्या किल्लेदाराने त्यास नकार दिला. इंग्रजांनी किल्ल्यावर 100 तोफगोळ्याचा भडीमार केल्याने किल्लेदाराला शरण जाणे भाग पडले. इंग्रजांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या वाटेवर ठिकठिकाणी सुरंग लावून पायऱ्याची तोडफोड केली. मित्रांनो, मावळ्यांनो, पुण्यापासून अगदी जवळ असलेला चावंड किल्ला निसर्गाने भरभरून निसर्ग सौंदर्य दिलेला चावंड किल्ला वर चढताना व खाली उतरताना
थोडासा थ्रिल असलेला चावंडी किल्ला आपण या ठिकाणी नक्की भेट द्या. आपणास माझ्या व्हिडिओमधून किल्ला, किल्ल्यावर असलेले अवशेष, किल्ल्याचे पावसाळ्यातील रूप आणि किल्ल्याचा थोडाफार इतिहास नक्कीच समजला असेल. तर आपली उत्सुकता वाढली आहे ना? आपण जुन्नर भागात आल्यानंतर आपणास याच रोडवर चावण किल्ला, जीवधन किल्ला व नाणेघाट अशी तीन ठिकाणे एका दिवसात पाहून होतील. आपणास मी तयार केलेला हा माहितीपर व्हिडिओ आवडल्यास यात नक्की लाईक, कॉमेंट व शेअर करा. तसेच यूट्यूबवरील ही लिंक आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवून द्या. तर मित्रांनो, परत एकदा आपण लवकरच भेटू, परत एका नवीन किल्ल्यावर, नवीन किल्ल्याचा थ्रिल अनुभवण्यासाठी आणि किल्ल्याचा इतिहास पाहण्यासाठी. हा आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेला वारसा आपल्या पुढील पिढीस सुपूर्द करण्यासाठी. जय हिंद, जय महाराज, जय शिवराय.